बोके एसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण सामान्य रूप म्हणजे काय ते शिकणार आहोत. सामान्य रूप म्हणजे शब्दाला विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल करावा लागतो त्या बदलालाच सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ, जनतेने सैनिकांचा आदर करावा. या वाक्यामध्ये आपण जनता ह्या शब्दाला विभक्तीचे ने प्रत्यय जोडण्यापूर्वी जनते असा बदल केलेला आहे आणि जनते हे सामान्य रूप होय. विभक्ती आणि विभक्तीचे प्रत्यय आपण यापूर्वीच्या भागामध्ये अभ्यासलेले आहेतच. सैनिक या शब्दाला सुद्धा चा हे विभक्तीचे प्रत्यय जोडण्यापूर्वी सैनिकां असा बदल केलेला आहे. सैनिका हे त्याचे सामान्य रूप आहे. आणखी काही उदाहरणं पाहूयात. गृहस्थांचा मूळ शब्द गृहस्थ, सामान्य रूप गृहस्था आणि विभक्तीचे प्रत्ययचा. देण्यासाठी मूळ शब्द देणे, सामान्य रूप देण्या आणि विभक्तीचे प्रत्ययसाठी. त्यांना मूळ शब्द त्या, सामान्य रूप त्यान आणि विभक्तीचे प्रत्ययना. कवीला मूळ शब्द कवी, सामान्य रूपसुद्धा कवी आणि विभक्तीचे प्रत्ययला. भावांनी मूळ शब्द भाऊ, सामान्य रूप भावान आणि विभक्तीचे प्रत्ययनी. गृहस्था, देण्या, त्या, कवी, भावा ही सगळी सामान्य रूपं आहेत. सामान्य रूप कशाला म्हणायचे ते आता आपल्याला चांगले समजलेले आहे. परंतु शब्दामध्ये आपण जो बदल केला त्याला सामान्य रूपच का म्हणायचे? तर विभक्ती प्रत्यय जोडण्यापूर्वी शब्दात केलेला बदल सर्व विभक्तीमध्ये सारखाच असतो, सर्वसामान्य असतो आणि म्हणून त्या बदललेल्या रूपाला सामान्य रूप असे म्हणतात. उदाहरणार्थ, गृहस्थाचा गृहस्थाने, गृहस्थाला गृहस्थामध्ये. कोणत्याही विभक्तीचं प्रत्यय जोडायचं असेल तर गृहस्थ ह्या शब्दाचे सामान्य रूप काय होणार आहे? गृहस्था असेच होणार आहे आणि म्हणून त्याला आपल्याला सामान्य रूप म्हणायचे आहे. आता विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे सामान्य रूप करावे लागते. त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी सुद्धा आपल्याला शब्दाचे सामान्य रूप करावे लागते. उदाहरणार्थ, मंदिर याला मध्ये हे शब्दयोगी अव्यय जोडायचं आहे. मग मंदिरामध्ये, झाडाखाली, दारासमोर, मध्ये, खाली, समोर हे ही शब्दयोगी अव्यय आहेत. परंतु ही शब्दयोगी अव्यय शब्दांना जोडण्यापूर्वी सुद्धा त्याचं सामान्य रूप आपल्याला करायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, सामान्य रूप तयार करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. अनेकवचनी शब्दाच्या सामान्य रूपावर नेहमी अनुस्वार द्यावा लागतो. माणसांमध्ये माणसां याच्यावरती आपल्याला अनुस्वार द्यावा लागेल. पक्षांना, सैनिकांना काही काही शब्दांचे सामान्य रूप होतच नाही. विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ, सुनीलला रामसाठी, लक्ष्मणला श्रावणीने, वल्लभसाठी. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, पौराणिक काळातील विशेष नामाचे सामान्य रूप केले जाते. उदाहरणार्थ, रामाने वनवास भोगला, सीतेने रामाची साथ दिली, लक्ष्मणासाठी हनुमानाने संजीवनी बुटी आणली, वानरसेनेने सेतू बांधला. अशा रीतीने पौराणिक काळातील जी नावं आहेत त्यांची मात्र सामान्य रूपे होतात. पण आत्ताच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांची, विशेष नामांची सामान्य रूपे होत नाहीत. आणखी एक गोष्ट, आकारांत विशेष नामांचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ, रीमाने सीमास, कल्पनासाठी मीराला. रीमा, सीमा, कल्पना, मीरा ही सगळी विशेष नामं आहेत आणि ती आकारांत आहेत म्हणून त्यांची सामान्य रूप होत नाही. परकीय भाषेतील काही शब्दांचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ, ऑफिसला, बसमध्ये, स्कूलमध्ये, शेक्सपियरची. ऑफिस, बस, स्कूल, शेक्सपियर हे शब्द इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. असे अनेक शब्द आपण मराठी भाषेमध्ये वापरत असतो. मग अशा काही शब्दांचे सामान्य रूप मराठीमध्ये होत नाही. त्या जसे आहेत त्याच शब्दाला विभक्तीचं प्रत्यय जोडून त्या शब्दांचा उपयोग वाक्यामध्ये केला जातो. कधी कधी देशवाचक किंवा गाववाचक विशेष नामांचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ, अमरावतीला, इंग्लंडमध्ये, मद्रासने,
देहूत, मुंबईला, ह्या देशवाचक किंवा गाववाचक विशेषनामांचे सामान्य रूप होत नाही. अकारांत, इकारांत, उकारांत विशेषणांचे सामान्य रूप होत नाही. काही उदाहरणं पाहूयात. श्रीमंत माणूस, चपळ हरिण, चंचल नयन. श्रीमंत, चपळ, चंचल अकारांत आहे आणि विशेषण आहेत. त्यांचं सामान्य रूप होत नाही. ती जशी आहेत तशीच वाक्यामध्ये वापरली जातात. भुरकी, पाखरे, लोकरी, कपडे इकारांत विशेषण आहेत. भुरकी, लोकरी ह्याचं सुद्धा आपल्याला सामान्य रूप करायचं नाही. ती जशी आहे तशीच वाक्यामध्ये वापरायची आहेत. कडू चव, खट्टू मन, कडू, खट्टू उकारांत आहे, विशेषण आहेत. त्याचं सुद्धा सामान्य रूप होत नाही. आणखी एक महत्त्वाचे म्हणजेच काही शब्दांमध्ये स चा श होतो. उदाहरणार्थ ससा, सशाचा, सामान्य रूप सशा. कासे, काशाचा, सामान्य रूप काशा. सशाचा, माशाचा असे लिहू नये. श पुढे य या अक्षराचा वापर करू नये. विद्यार्थी मित्र हो, सामान्य रूप तयार करताना काही नियम लक्षात ठेवले की सामान्य रूप तयार करणे खूप सोपे जाते. पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप करताना काही नियम पाहूया. पुल्लिंगी नामाचे शेवटी अ असल्याचा आ होतो. उदाहरणार्थ ग्रंथ, ग्रंथाचा, ग्रंथांचा, सामान्य रूप ग्रंथा, ग्रंथान. माणूस, माणसाने, माणसांचा, सामान्य रूप माणसा, माणसान. खांब, खांबापासून, खांबांना, सामान्य रूप खांबा, खांबान. अनेक वचनी रूपे तयार करताना शेवटच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा लागतो. पुढला नियम, पुल्लिंगी नामाच्या शेवटी आ असेल तर शेवटच्या आचा या असा बदल होतो. उदाहरणार्थ मासा, माशाला, माशांना, सामान्य रूप माशा, माशान. घडा, घड्याला, घड्यांना, सामान्य रूप घडा, घड्यां. आंबा, आंब्यावर, आंब्यांचा, सामान्य रूप आंब्या, आंब्यान. याला काही अपवाद आहेत. आजोबा, दादा, काका, बाबा, नाना, मामा, राजा, चहा ह्या शब्दांची सामान्य रूपे होत नाहीत. पुढला नियम, पुल्लिंगी नामाच्या शेवटी ई आला असेल तर त्याचे सामान्य रूप याकारांत होते. उदाहरणार्थ धोबी, धोब्याने, धोब्यांना, धोब्या आणि धोब्यान ही झाली सामान्य रूपं. कोळी, कोळ्याने, कोळ्यांनी, सामान्य रूप कोळ्या, कोळ्यान. कुणबी, कुणब्याचा, कुणब्यांना, कुणब्या, कुणब्यान ही झाली त्याची सामान्य रूपे. याला सुद्धा काही अपवाद आहेत. भटजी, हत्ती, नंदी, काजी, पंतोजी, मुनी, ऋषी या शब्दांमध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणजे त्याचं सामान्य रूप होत नाही. पुढला नियम, संस्कृतमधून आलेले इकारांत व उकारांत तत्सम शब्द मराठीमध्ये दीर्घांत लिहायचे असतात, म्हणजे त्याचे सामान्य रूपसुद्धा दीर्घ लिहायचं आहे. उदाहरणार्थ कवी शब्द आहे. कवीचा, कवींना, सामान्य रूप कवी, कवी. नीती, नीतीचा, सामान्य रूप नीती. तरू, तरुस, तरुणवर, सामान्य रूप तरु, तरुण. गुरु, गुरुला, गुरुंना, गुरु, गुरुण. सगळे इकार आणि उकार आपल्याला दीर्घ लिहायचे आहेत कारण हे तत्सम शब्द आहेत. पुढला नियम, पुल्लिंगी नामाच्या शेवटी ऊ आल्यास त्याचे सामान्य रूप वाकारांत होते. उदाहरणार्थ भाऊ, भावाला, भावांना, सामान्य रूप भावा, भावान. विंचू, विंचवास, विंचवांना, सामान्य रूप विंचवा, विंचवान. सुरू, सुरुवात, सामान्य रूप सुरुवा. बंधू, बांधवास, बांधवांना, बांधवा, बांधवान. काही शब्दांमध्ये पुन्हा बदल होत नाही, अपवाद आहेत. पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशु ह्या शब्दांची सामान्य रूपे होत नाहीत. पुढला नियम, पुल्लिंगी नामाच्या शेवटी
एकार असल्यास म्हणजे ए असल्यास सामान्य रूप याकारांत होते म्हणजे येचा या होतो. उदाहरणार्थ मडके, मडक्याचा मडक्यांचा सामान्य रूप मडक्या मडक्यां. भोसले, भोसल्यास भोसल्यांना सामान्य रूप भोसल्या भोसल्यां. फडके, फडक्यास फडक्यांना सामान्य रूप फडक्या फडक्यां. पुढला नियम, पुल्लिंगी नामाच्या शेवटी ओकार असल्यास सामान्य रूप करताना ओकारच राहतो. किलो, किलोचा सामान्य रूप किलो. बिटको, बिटकोचा सामान्य रूप बिटको. धनको, धनकोचा सामान्य रूप धनको. यानंतर आपण पाहूया स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप तयार करताना काही नियम. स्त्रीलिंगी नामाच्या शेवटी अकार असेल तर एक वचनामध्ये अचा ए होतो व अनेक वचनामध्ये अचा आ होतो. उदाहरणार्थ माय, मायेला मायांना. सामान्य रूप एक वचनामध्ये माये आणि अनेक वचनामध्ये मायान. लाट, लाटेवर लाटांसाठी. सामान्य रूप लाटे लाटान. नाव होडी या अर्थाने आहे. नावेत नावांनी. सामान्य रूप एक वचनामध्ये नावे आणि अनेक वचनामध्ये नावात. एक वचनामध्ये अचा ए होतो आणि अनेक वचनामध्ये अचा आ होतो. काही अकारांत शब्दांचे सामान्य रूप इकारांत होते. उदाहरणार्थ भिंत, भिंतीला भिंतींना. खिंड, खिंडीत खिंडीला. ठेव, ठेवीवर ठेवीमध्ये. पुढला नियम, स्त्रीलिंगी नामाच्या शेवटी आ असेल तर त्याचे सामान्य रूप करताना आचा ए होतो. उदाहरणार्थ उषा, उषेस. शाळा, शाळेस. माता, मातेस. कला, कलेला. विदुला, विदुलेस. भाषा, भाषेचा. विद्या, विद्येने. उषे, शाळे, माते, कले, विदुले, भाषे, विद्ये. ही झाली आकारांत शब्दांची सामान्य रूपे. पुढला नियम, स्त्रीलिंगी नामाच्या शेवटी ई असेल तर सामान्य रूप तयार करताना एक वचनामध्ये इकारच राहतो आणि अनेक वचनामध्ये ईचा या असा बदल होतो. उदाहरणार्थ स्त्री, स्त्रीला स्त्रियांना. सामान्य रूप स्त्री स्त्रियां. आई, आईने आयांना. आई आयान. देवी, देवीला देव्यांना. देवी आणि देव्यां सामान्य रूप आहेत. सखी, सखीला सख्यांना. सखी, सख्यां सामान्य रूप आहेत. बी, एक वचनामध्ये बी, अनेक वचनामध्ये बियांना आणि सामान्य रूप बी बियान. पुढला नियम, स्त्रीलिंगी नामाच्या शेवटी ऊ असेल तर त्याचे सामान्य रूप होत नाही. काहीच शब्दांमध्ये ऊचा वा होतो. उदाहरणार्थ मधू, शेवटी ऊ आहे. मधूने सामान्य रूप मधू. वधू, वधूला सामान्य रूप वधू. काकू, काकूस सामान्य रूप काकू. तर काही शब्दांमध्ये ऊचा वा होतो. उदाहरणार्थ सासू, सासूला. अनेक वचनामध्ये सासवांना. मग सासू आणि सासवान ही झाली त्याची सामान्य रूपे. स्त्रीलिंगी नामाच्या शेवटी ओ असेल तर एक वचनात सामान्य रूप होत नाही व अनेक वचनात ओचा आ होतो. उदाहरणार्थ बायको, बायकोला बायकांना. यानंतर नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप तयार करतानाचे काही नियम. नपुंसकलिंगी नामाच्या शेवटी अ असेल तर त्याचा आ होतो. उदाहरणार्थ मूल, मुलाने मुलांनी. सामान्य रूप मुला मुलां. कुळ, कुळाने कुळांनी. सामान्य रूप कुळा कुळां. मन, मनाला मनांना. मना मनां. विमान, विमानात विमानांमध्ये. विमाना आणि विमानां. मेघ, मेघाने मेघांनी. मेघा मेघान. ही झाली त्याची सामान्य रूपे.
फक्त उपांत्य अक्षर ह्रस्व असल्यास ते दीर्घ होते, म्हणजे अचा आ होतो. पुढला नियम, नपुंसकलिंगी नामाच्या शेवटी इकार असल्यास ईचा या असा बदल होतो. पाणी पाण्यात, मोती मोत्याचा, मोत्यांचा मोत्या आणि मोत्याने झालं सामान्य रूप. लोणी लोण्यामध्ये, लोण्या हे झालं त्याचं सामान्य रूप. पुढला नियम, नपुंसकलिंगी नामाच्या शेवटी ऊ असल्यास ऊचा आ असा बदल होतो. तर काही शब्दांमध्ये ऊचा व असा बदल होतो. उदाहरणार्थ पाखरू, पाखराला पाखरांना, सामान्य रूप पाखरा पाखरान. कोकरू, कोकराला कोकरांना, कोकरा कोकरान. लेकरू, लेकरास लेकरांना, सामान्य रूप लेकरा लेकरान. आता काही शब्दांमध्ये ऊचा वा होतो. कुंकू, कुंकवाचा. गळू, गळवाचे. आसू, आसवाचे. ऊचा वा असा बदल झालेला आहे. पुढला नियम, नपुंसकलिंगी शब्दाच्या शेवटी ए असेल तर एचा या होतो. उदाहरणार्थ तळे, तळ्या तळ्यांमध्ये. तळ्या तळ्यां सामान्य रूप आहेत. केळे, केळ्यांनी, केळ्यांना, सामान्य रूप केळ्या केळ्यां. अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण सामान्य रूप या व्याकरणाच्या भागाचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत सर्वांचे आभार.